सगळ्यांनी पत्रकार मीडिया योगदान दिलं आणि आज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पॉवर डिपार्टमेंटच्या माध्यमातल्या ही पत्रकार परिषद आम्ही घेता. म्हणजे चीफ इंजिनियर असा आणि दोन सुप्रिंटेंडिंग इंजिनियर असा. सकाळी पुढे साधारण 2 तास संबंध डिपार्टमेंटाचो अलॉंग विथ डिव्हिजन वाईज आणि तालुका वाईज हाचो रिव्ह्यू चीफ इंजिनियरान घेतलो. त्याचबरोबर हवे अलॉंग विथ अदर इंजिनियर्स आणि गेले कित्येक दीस खूप पत्रकारांचे आणि मिडियाचे फोन येतात की प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे प्रश्न असतात आणि ताजे उत्तर दिवप हे आमकां बंधनकारक असतं. आणि त्या खातीर तांकां सांगले की हांवें काल सुद्दां येयलो, ताकाय रिक्वेस्ट करप की हांव आज पत्रकार परिशद येला आणि जे कितें इश्यूज पब्लिकाचे आसूं, पत्रकारांचे आसूं किंवां इतर इश्यू आसा ताचे आन्सरूय दिवपाक. हांव स्वता आणि म्हजे सगळे चीफ इंजिनियर आणि ताचे सगळो स्टाफ सगळे बंधनकारक आसा. आणि त्याप्रमाणे काल आम्ही ही पत्रकार परिषद कळयली. मी डबजान आयल्या 3 दिसांची पत्रकार परिषद. आज म्हाका खूप आनंद जाता कारण गेल्या 2 वर्सांत ह्या गव्हर्नमेंट स्पेशली अंडर द लिडरशीप ऑफ चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आम्ही भरीव अशें काम चालू केलें. आणि हे चालू करता आसतना हे काम येणाऱ्या फुडले 2 वर्सांत तुमकां डिपार्टमेंट जो चेंज जाला तो आपोआप तुमच्या लक्षात येतो. एका रातीन सगळ्यो गोष्टी जायना आणि डिपार्टमेंट जर कंप्लीट चेंज करतलो जाल्यार ताका वेळूय जाय. हांव अशें म्हणटा की म्हाका 5 वर्सां जाय, पूण कमीत कमी आणि 2 वर्सां जें काम इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आणि अपग्रेडेशन जे आसा ते करपा खातीर आमकां जाय. सगळ्यांत म्हत्वाचो जो विशय आसा सगळ्यांचो की प्री मनसून ज्यो गोश्टी आमी करपाक जाय त्यो केले काय म्हणून हो प्रश्न म्हाका विचारला. 1-2 जाणांनी म्हाका प्रश्न केलो की तांकां जे कितें लायनमॅन आसूं, इलेक्ट्रिशियन आसूं, लायन हेल्पर आसूं, इंजिनियर आसूं किंवां स्टेशन ऑपरेटर आसूं, हांकां योग्य तांचे जे डेली किट्स जे जाय वर्कींग किट्स ते तांकां दिले काय कितें, होय प्रश्न एका वार्ताहराचो आशिल्लो. तिसरो जो विशय आशिल्लो तो फ्लक्चुएशन हो लायटीचेर विचारिल्लो तोय आशिल्लो. आणि ताका शिवाय अपग्रेडेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्क्लुडींग तन्मार प्रोजेक्टाचेरूय काही जाणांनी प्रश्न दीत केले आणि तांकां एकूच उत्तर दिले हांवें त्यांना की जेन्ना पत्रकार परिषद घेता तेन्ना ह्या सगळ्याचे म्हणजे जे कितें प्रश्न पब्लिकाचे आसा ताका आन्सर दिता. आणि आज आमी ती हांगा दवरल्या. म्हाका खूब आनंद जाता कारण सगळ्यांत पयलीं अंदू जवळ जवळ इन एडवान्स प्रत्येक डिव्हिजन जे आमचे आसा जे मेंटेनन्स पळयता त्या मेंटेनन्सार जी किट्स आमी दिवपाक जाय ते किट्स तर इन एडवान्स दिल्यात कोड ऑफ कंडक्ट आसून सुद्दां. कारण पर्चेजीस आमी साधारण फेब्रुवारीचे पयलीं चालू केले आणि प्रत्येक डिव्हिजन वायज आमचो जो स्टोर आसा तांचे मार्फत हे सगळें केले. ऑन एन एवरेज प्रत्येक डिव्हिजनांत चिंता आसतना जे आमकां एक्स्ट्रा मटेरियल जाय तेय त्या त्या डिव्हिजना कडेन आमी दिलां. इतलेंच न्हय तर एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर जे प्रत्येक डिव्हिजनान एक्स्ट्रा एक्सिडेंट वायज जाय पडटा तेय आमी प्रत्येक डिव्हिजनांत दिल्ले आसा.
ह्या फावटी एक ट्रान्सफॉर्मर गेलो जाल्यार परत स्टोरा मडगांव वचपाची गरज ना. प्रत्येक डिव्हिजना कडेन एक एक ट्रान्सफॉर्मर स्पेअर आसतलो. म्हणजे फाल्यां सकाळी दोन चुकून जर ट्रान्सफॉर्मर लागीं लागीं गेले आसत तर ताणे दुसऱ्या डिव्हिजनाचे सुद्धा घेऊ येतात. आणि त्या खातीर हे करता आसतना कमीत कमी वेळात परत लायफ कशी येतली त्या हातूंत आम्ही लक्ष दवरतो. कारण शेवट जे लायट वता ती वादळ किंवा वारें आले नंतर आणि जेव्हा एकामेकांक टच झाले वायरी किंवा फेल्युअर ऑफ अदर थिंग्स असे झाल्यानंतरच ते जाता. आणि त्या खातीर इमिजिएट आम्ही किती करपाक जाय ते आम्ही चालू करपा खातीर ह्यो गोष्टी केल्ल्यो आसा. ह्या शिवाय जे बारीक बारीक इन्सुलेटर असू किंवा इतर गोष्टी असू तेही अवेलेबल. काल एकट्या न्यूजपेपरांत न्यूज हाडल्या की इन्सुलेटरांक उदक गेल्ल्या कारणान इंजिनियरांक ते पळोवं ना आनी लायट गेली म्हणून. अशें कांय न्ही, खंयी चुकोय आसता शेवट तेही मनीस आसता. लायनमॅन आसूं किंवा स्टेशन जे कोण काम करता किंवा इलेक्ट्रिशियन काम करता किंवा इंजिनियर काम करता तेही मनीस आसता. ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक कडे वचून ती तो पळोवं शकना. आणि येदा कदाचीत अशी जर कोणाच्या नजरेक कितेंय जर आसत जाल्यार हांव तर अशें म्हणत काल जें कितें आयलां तें सकारात्मक केलां. सकारात्मक म्हणजे हांव टिका म्हणना आनी तातूंतल्यान आमकां कितें तरी ताचो बोध मेळटा. आनी त्या खातीर आज आमी ताचेर सुद्दां डिस्कशन केलें की अशें उदक गेल्या नंतर आमी इमिजिएट एक्शन कशी घेतली हें सुद्दां आमचें डिस्कशन जालें. आनी तातूंतल्यान सकारात्मक गोश्टी मुखार वता. आनी त्या खातीर तुमचें हांव मना पसून आभार मानतां. दुसरी वेरी इम्पॉर्टंट हे जे फ्लक्चुएशन असा किंवा ज्यो लायटी वता चुट्टे पडले बरोबर लायट वता, त्यानंतर माड पडल्यानंतर लायट वता, माडी पडल्यानंतर लायट वता, झाडाचो खांदो पडल्यानंतर लायट वता, हे कमी जावपा खातीर म्हाका दिसता 1965 नंतर कोणूच जे कोरोना हे आज ह्या मुख्यमंत्र्याच्या अंडर पॉवर डिपार्टमेंटांतल्यान आमचे झाला. हांव म्हणटा हांवें केला, हांव म्हणटा सगळे पॉवर डिपार्टमेंटान केला. आणि तातूंतल्यान मेन जे काम केला ते 33 KV आणि 11 KV अंडरग्राउंड केबलिंग काम आम्ही जवळजवळ 2 वर्षां पहिली चालू केले. आणि आज जवळजवळ 40% यातून आमचे काम कंप्लिशनाचेर असा. आज म्हाका खूप आनंद जाता कारण ह्या यातल्यान एक गोष्ट बरी जातली ती म्हणजे ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मर त्यांना खंयचे चुडीत पडटा, झाड पडटा, खांदो पडटा आनी लायट वता तो कितले पुरतो इफेक्ट जातलो. नाजाल्यार पयलीं सबंद जो फिडर आसतालो एका फिडरा फाटल्यान कितले ट्रान्सफॉर्मर येता सात आठ ट्रान्सफॉर्मराचो एकदम प्रॉब्लेम जातालो. तो आतां जावचो ना कारण हो जो प्रॉब्लेम आसा तो कितले पुरतो त्या गांवा पुरतो ज्या ट्रान्सफॉर्मर त्या गांवांत आसा त्या गांवा पुरतो मर्यादीत आसतलो. आणि ताचे श्रेय हांव घेना, ताचे श्रेय आमच्या सगळ्या चीफ इंजिनियर ताचो जो स्टाफ आसा ताजो दिता. आमी फक्त फायदे मुखार करून काम मुखार कशें व्हरप हें पळयल्लें आसा. आणि हे जेन्ना सबंद गोंयांत कंप्लीट जातले 11 KV आनी 33 KV जे फ्लक्चुएशन आसा जे वीज चोरता त्या नंतर जे वीज म्हणजे कमी प्रमाणात येता किंवा मदीं मदीं अश्यो गोश्टी एक्सिडेंट गोश्टी जावन झाड पडटा हे जाता हे सगळें कमी जातलें. हांव म्हणटा 100% जातलें पूण समज तें चड आसा जाल्यार तें कमी पर्संटेज जातलें. आनी इतलेंच न्हय तर हाजे भायर विविध जे सबस्टेशनां आशिल्लीं तीं सबस्टेशनां अपग्रेडेशन काम जातलें. आनी तीं अपग्रेडेशन करता आसतना जे जुने ट्रान्सफॉर्मर आसा 1965 नंतरचे किंवा साधारण 80 महिन्याचे आणि ज्या ज्या कडेन वीक ट्रान्सफॉर्मर आसा ते चेंज करपाक आम्ही घेतले आणि तेही चेंज आम्ही करपाक जातले. तरी असताना लोकांचे कंप्लेन्स हे खूप असतात. थोडे मनपसून त्रास जाता म्हणून कंप्लेन करतात, थोड्यांक कोण तरी जे आमचेच राजकारणी लोक आसा तांकां मुखार काडटा आनी तांकां म्हणटा तुमी फेसबुकार वचा, ट्विट करा आनी कितें करा, प्रायम मिनिस्टर ऑफिसार घाला, त्या नंतर CMO ऑफिसार घाला आनी
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आणि याच्या कंप्लेन करा ज्युनियर इंजिनियरच्या, त्यातून काय फरक पडतो ना आमका? कारण आम्ही जाणार आमचे इंजिनियर किंवा हा म्हणजे एकट्यान कंप्लेन केली हा फोनूच केला म्हणून, पण ज्याकडे नाव राहतो थंय फोनूच करणार. हांवें सदांच सांगला म्हाका साधो SMS सुद्दां आयलो आसत जाल्यार तांचें काम हांव करता म्हणून. आणि हांव सदांच सांगता ज्या कडेन हांव रावता थंय म्हाका कनेक्टिविटी नाशिल्ल्या कारणान थंय फोनूय चलना, पूण कोणाचोय SMS येता, कोणाचेय जर SMS आयल्यार इमिजियेट एक्शन ही म्हजी मार्फत जाता. पूण आमचो चीफ इंजिनियर आसा, सुप्रिटेंडींग इंजिनियर आसा, आनी कोण कोण आसा, आनी खंयचो बारीक मनशान मिनिस्टराक कंप्लेन करचे पेक्षा त्या त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांक कंप्लेन केली जाल्यार तें काम बेगीन जावंक शकता. हेय गोश्टी आसात. पूण काही लोक आपले पब्लिसिटी खातीर हें काम करता, तें तांणी करचें न्हय अशें म्हाका दिसता. खरेंच सकारात्मक टिका अवश्य करा. आमी जंय पर्सनल लेवलाक घेनासतना तुमचें काम करून दिता, ह्या बद्दल दुबावना. तिसरी गोश्ट आसा वेरी इम्पॉर्टंट, खूब कडेन वोल्टेज प्रॉब्लेम जाता. हो वोल्टेज प्रॉब्लेम जो जाता तो काही कारणांक डिपार्टमेंट जबाबदार आसा, पूण मेजर जो प्रॉब्लेम जाता तो कस्टमराक लागून जाता. हांव हें सदांच उलयतां आनी प्रत्येक कडेन हांवें उलयलां. काल सुद्दां एक म्हाका दिसता आमचे जे प्रभूनगर म्हणून फोंडें आसा थंय 11 फावटी लायट गेली म्हणून ताणें फेसबूक पोस्ट केला एक कामत म्हणून. तो MRF काम करता, टॅक्निकलूय न्हय तो, ताका कोणी तरी शिकयलें. आणि ताणे PMO ऑफिसार ही कंप्लेन केली, पूण जेन्ना तातूंत हांव भितर सरलो तेन्ना जंय फुकडेक प्रॉब्लेम जालो तोच प्रॉब्लेम प्रभूनगरांत जाला. प्रभूनगरांत आमी सगळ्या अंडरग्राउंड केबलींग ST लायन ह्या म्हयन्यांत कार्यान्वीत करता. एक म्हयनो अजून जाय आमकां ST लायन. आणि ज्या नगर प्रभूनगर आशिल्ले तेन्ना जे ट्रान्सफॉर्मर घातिल्ले ते आजून पसून अपग्रेडच करूना. आता ट्रान्सफॉर्मर जर अपग्रेड करतलो किंवा ट्रान्सफॉर्मर जर आणि सेंटर घातलेलो जाल्यार पयली सगळ्या घरांतलो लोड आमचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफिस आसा ते जाणा जावपाक जाय. माझ्या माहिती प्रमाणे म्हज्या जी म्हाका माहिती मेळ्या त्या प्रमाणे खुद्द ज्या मनशान प्रायम मिनिस्टर ऑफिसार ट्विट केला किंवा फेसबूक पोस्ट केला CMO ऑफिसार तागेल्या घरांत ताणें जो हें घेतला, कितें घेतला, लोड घेतला, सँक्शन लोड हो 2.2 KW आसा. आनी हो लोड आतां जो तो वापरता तो 6.73 KW वापरता. म्हणजे कितले टायम्स? 3 times. तो आपली मिस्टेक करना. अशें प्रत्येक घरांत जर केलें आसत जो ट्रान्सफॉर्मर 200 KVA ट्रान्सफॉर्मर आसा तो लोड कसो घेतलो? हाची शानिशा करिनासतना ताणें कोणी तरी कोण तरी पॉलिटिकल आसा करू त्या बद्दल दुबत ना, पूण ताणें बरें केलें. कारण आमचे इंजिनियरां जागृत केले आणि इंजिनियर आतां ते सगळे चेक करपाक अप्रिकात आसा. कारण त्या शिवाय आमकां ट्रान्सफॉर्मर कितले जाय हें आमकां कळचें ना. आनी ते आमी करतले बी, त्या बद्दल दुबाव ना. जें कितें लोकांक जाय तें आमी करतले. पूण काही गोष्टी अधेरेअवीपणान केल्या नंतर कितें जाता हें आज ह्या एका एग्जाम्पला वयल्यान आमकां दिसता. दुसरी व्हेरी इम्पॉर्टंट गोश्ट, प्रत्येक मनीस सुरवातीक लोड घेता आनी हो लोड तसोच दवरता आनी त्या नंतर फ्रीज घेता, वॉशिंग मशीन घेता, इस्त्री चलयता, त्या नंतर बाकीचे इक्विपमेंट्स घेता आनी तो लोड जवळ जवळ चौपट जाता. हो लोड एक्च्युली ताणें परत सँक्शन करून घेवपाक जाय. ताका हांची एक दोन कागदपत्रां तयार करून इलेक्ट्रिशियनाची किंवा इंजिनियराची सायन घेवन जर ह्यो गोश्टी केल्यो जाल्यार इट इज व्हेरी इझी. आनी तातूंतल्यान जर ते सकाळी त्या त्या कॉलनीनी प्रत्येक कडेन गांवांनी जर केलें आसत जाल्यार आमकां एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर सेंटर जाय. ते फ्री ऑफ कॉस्ट आमच्यानी दिवयता, आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता. पूण तुमी जर ते करत ना जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रान्सफॉर्मर सेंटर दितले कशे? हो एक प्रश्न आसा. तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट इज स्ट्रीट लायट. प्रत्येकाचो प्रॉब्लेम आज स्ट्रीट लायटी खातीर आसा. आमदार आसूं, सरपंच आसूं, जिल्ला पंचायत सदस्य आसूं किंवा सर्वसामान्य मनीस जो रस्त्यांनी
वता, गांवांनी भोंवता, आपल्या घरा कडे वता, ताका सदांच स्ट्रीट लायट परफेक्ट जाय पडटा. आनी त्या खातीर खूब जाणांच्यो कंप्लेनी येतल्यो की स्ट्रीट लायट फिक्चर्स जेन्ना सबमीट करता रिपेर करपाक तेन्ना ती 15 दीस आमकां मेळना. हाजेर आज चीफ इंजिनियरा घेवन आमी तोडगो काडला की खंयच्याय परिस्थितींत जर एका एक्झिक्युटीव इंजिनियरांनी 50 फिक्चर्स हाडून दिली, जी गाडी 50 फिक्चर घेवन एक्झिक्युटीव इंजिनियर वर्कशॉप रिपेरा कडेन वता, त्या दिसा त्या टायमार 50 फिक्चर्स एक्स्ट्रा ताजे कडेन जी आसा ती ताणें त्या गाडयेन दिवपाक जाय. आनी हें मान्य केलां. आनी हाजे फुडें प्रत्येक एक्झिक्युटीव इंजिनियर जेन्ना जेन्ना ही फिक्चर्स घेवन प्रत्येक कडेन वतलो तेन्ना ताजी जबाबदारी आसा आनी ती जबाबदारी योग्य रितीन आमचो जो वर्कशॉप इंजिनियर आसा तो पार पडटलो. आनी त्या खातीर जो प्रॉब्लेम लोकांचो आसा तो कांय प्रमाणांत सुटावो जातलो. एज फार एज इंडस्ट्रियल इस्टेट इज कन्सर्न, आमी सगळ्यांक लॅटर केल्या की आतां नवे पॉलिसी प्रमाणे ते सगळे हँड ओवर करा म्हणून. आनी त्या प्रमाणे त्यांनी हँड ओवर केला, नवे एस्टिमेट करून प्रत्येक इंडस्ट्रियल इस्टेटीन येता त्या वर्सा 2024-25 ह्या वर्सा सगळीं फिक्चर्स जी लोकांक जाय किंवा इंडस्ट्रियलिस्ट किंवा त्या भागांत जे काम करता तांकां जाय त्याप्रमाणे ती बसयली गेली होती. त्यानंतर इम्पॉर्टंट प्रश्न इज तन्मार प्रोजेक्ट. खूब जाणांनी म्हाका ह्या दिसांत तन्मार प्रोजेक्टाचेर इवन एक न्यूज पेपरान ती न्यूजूय हाडल्या. एक लक्षांत घ्या की तन्मार प्रोजेक्ट जो आसा तो एज फार एज पावर डिपार्टमेंट इज कन्सर्न हांव नको म्हाका खूब जाणां लोकांचो नाका कित्याक नाका हें कांय अजून पसून येना. आणि तो कर्नाटक गव्हर्नमेंट करतलो की ना ह्याचेरूय हांव भाष्य करूं शकना. कारण शेवट आमची जी मिनिस्ट्री आसा फॉर पावर डिपार्टमेंट इन सेंट्रल मिनिस्ट्री त्यांनी हो एप्रूव करून तन्मार प्रोजेक्ट चालू केला. त्या तन्मार प्रोजेक्टान जवळजवळ सगळें काम आमचें जालां. फक्त 7 टॉवर फ्रॉम 400 KV ते कोलवाळे सबस्टेशन टू धारबानोडा सबस्टेशन ह्या हातून आमचे उबे करपाचे उरल्या. धारबानोडेचे सबस्टेशन कंप्लीट जालां आणि म्हजे माहिती प्रमाणे शेल्डे सबस्टेशन कंप्लीट जाला. आणि 1 टॉवर जो टॉवर काही कुडचड्यार लोक ऑब्जेक्शन हाडला त्या टॉवरा विशीं डिसिजन घेतलें. ते डिसिजन आमचे ह्या म्हयन्यांत जातले. ह्या महिन्यात आम्ही ते डिसिजन घेऊन तो टॉवर कंप्लीट करतलो आणि 400 KVA आणि 220 KVA धारबानोडा जे कंप्लीट झाला ते आम्हाला मिळणार. आता 2 प्रश्न अधांतरी उरता आणि एक प्रश्न तातूंतलो एक प्रश्न म्हणजे जे कर्नाटकातल्या लायन येतात ती कर्नाटकात बंद केल्या. हय बंद केल्या. असे नाही की इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर ती लायन आली म्हणून तो इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही यूज करचे ना. आम्ही तो यूज करू शकता. कारण जेव्हा सगळं प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर जो वेस्टर्न ग्रेड असा आमचा फ्रॉम कोल्हापूर आमच्यानी एक्स्ट्रा जी वीज जाय आमकां. फाल सकाळी आमकां जर 1200 MW वीज जाय आतां आमकां सादारण ह्या भोवगे व्हिओ क्रॉस 820 MW वीज दिल्ली आमकां. आमी हायस्ट सारखी पूर्वी जाली ती 780 जाल्ली पूण आमी वी हॅव क्रॉस 800. आणि हो जो डिमांड असा तो डिमांड वाढत राहतो. ऑन एन एव्हरेज वर्सा जर 100 MW वीज वाढली असत डिमांड वाढला असत जाल्यार फुडले 5 वर्सां 300 ते 400 MW वीज आमकां लागू शकता. आणि त्या खातीर तन्मार सारखो प्रोजेक्ट फाल्यां सकाळी आमकां उपयोगी पडूं शकता. आतां तन्मार प्रोजेक्ट जर कर्नाटकांतल्यान येना जाल्यार ताका उपाय आसा. सेंट्रल मिनिस्ट्री जी आसा तांचे कडेन आमी वेस्टर्न ग्रिडांतल्यान ह्या एका कोलवाळे पर्यंत जर आमकां अवेलेबिलिटी जो रोड आसा तो दिले नंतर आमच्यानी तो शेल्डे पर्यंत व्हरपाक जाता. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते 1200 MW वीज कमीत कमी हाडूं शकता अशें इन्फ्रास्ट्रक्चर थंय उबें जालां. सो जे कोण ह्या हेचेर
प्रॉब्लेम करपाक सोदता. खूब जाणांचे पयर इलेक्शनां हेच काडला, पूण हेचो वयर सरना. कारण हे गोंयच्या लोकां खातीर आसा आनी गोंयचो मेजर प्रोजेक्ट जो 90% वर्क इज ऑलरेडी कंप्लिटेड. आमचो इंटरेस्ट आसा की हे सगळे काम येता ते ऑगस्ट पर्यंत कंप्लीट करून हातूंत जो आमकां कमी जो हे मेळटा पावर सप्लाय आमकां जाय कमी पडटा तो ह्या प्रोजेक्टांतल्यान आमकां मेळू शकता हे आमी लक्षांत घेवपाक जाय. आनी ताजो फायदो नक्कीच गोंयकारांक जातलो ह्या बद्दलूय दुबाव ना. कर्नाटक ते करतले की ना हेंय म्हाका खबर ना आनी तातूंत हांव भितरूय सरना. ताचे वट कर्नाटकाचो प्रश्न आसा कारण म्हादय प्रमाणे तांकां वेगळेवेगळे विशय तांचे तकलेर येता. त्या खातीर ऑलरेडी थंय सुपाच्यान जी लायन फोंड्याल्या म्हजे माहिती प्रमाणे ही खूब जुनी लायन आनी ती कार्यान्वीत ना वाया अनमोड ती अनमोड म्हणजे अनमोड आनी ही कार्यान्वीत ना आनी ताचेरूच पार्लर लायन जर ती हाडली आसत जाल्यार म्हाका दिसता व्हडलीशी तोडफोड हेजू जावची. जेन्ना हे सुप्रीम कोर्टान मांडले तेन्ना सुप्रीम कोर्टानूय NOC दिल्ल्या कारणान हाचेर नक्कीच कर्नाटकानूय पॉझिटिव्ह हेतूंतल्यान ते पळोवपाक जाय. शेवट कर्नाटकांतल्यान येता आसतना ती वीज आमचे पर्यंत कशी पावतली हेंय आमी पळोवपाक जाय. आज म्हाका खूब आनंद जाता हे सांगता आसतना की इन एनी कंडिशन गोंयचो तन्मार प्रोजेक्ट जो आसा तो येता त्या ऑगस्ट पर्यंत कार्यान्वीत करपाक म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट करपाक जाय कार्यान्वीत केन्ना जातलो तेन्ना एक्स्ट्रा आमकां जाय तेन्ना जातलो. पूण जो आतां आमकां जो इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट करपाक जाय तो आमी ऑगस्ट एंड पर्यंत करपाचो प्रयत्न करतले ह्या बद्दल दुबाव ना. तिसरी गोश्ट व्हेरी इम्पॉर्टंट जी लोकांनी मातशें लक्षांत घेवचें की पावस आयले नंतर खुबश्यो गोश्टी आमच्या हातांत नासता. वादळ आयले नंतर खुबश्यो गोश्टी आमच्या हातांत नासता. लक्षांत घ्या नेचर कॉल जो आसता तो आमी हाडूंक शकना. आनी दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण कालचे एका वादळान आमचें कितलें नुकसान केलें हें तुमी पळयलां बिचोले आनी सत्तरी भागांत. आनी त्या खातीरूच हांव रिक्वेस्ट करता सगळ्या गोंयच्या लोकांक की खंयी कितें प्रॉब्लेम जालो इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग टू द डिपार्टमेंट स्टाफ ब्लेमिंग टू एनीबडी आय दे कॅन ब्लेम मी आय डोंट मायंड. जशें आतां कोणी कोणी कंप्लेनी केल्या प्रायम मिनिस्टर पळय तशें कितलेंय कंप्लेनी करा म्हाका पडलेलें नासता कारण जो मनीस फोन घेना पळय तो मनीस सदांच काम करता हें लक्षांत हांव. जो मनीस फोन घेता पळय तो काम करता तशें हांव सांगूंक शकना पूण जो मनीस फोन घेना पळय तो मनीस सदांच काम करता हे लक्षांत घेवता. तो फक्त गोड उलयता आनी आ म्हणटा. हांव लोकांक रिक्वेस्ट करता तांकां जर कितें प्रॉब्लेम आसा जस्ट सेंड मी वन SMS जस्ट सेंड मी वन लॅटर वीथ अ कॉपी. ते लॅटर म्हाका सुद्दां आसचें न्ही एग्जिक्युटीव इंजिनियर आसचें कॉपी टू चीफ इंजिनियर आसचें आनी एक कॉपी म्हाका आसची. आय वील सी दॅट एवरी वर्क वील बी डन इफ इट इज प्रॉपर एंड लिगल. इफ इट इज प्रॉपर एंड लिगल नोबडी कॅन चॅलेंज मी इन दीस. हांव सगळ्यांची कामां मना पसून करता. आमचो चीफ इंजिनियरूय करतलो इट शूड बी अ प्रॉपर वे. आमी आवट ऑफ वे वचून लोकांक हॅल्प करता. आनी तशेंच आतां पावसान सुद्दां हांव अशें म्हणटा की खूब जाणां खूब प्रॉब्लेम पावसान जाता म्हाका खबर आसा. हांव ग्रावंड लेवलार काम केलो मनीस आनी ग्रावंड लेवलार जो मनीस काम करता ताका सगळ्यांचे प्रॉब्लेम पाठ आसा आनी त्या प्रमाणे प्रत्येकाचे प्रॉब्लेम जर कितें आसा तांणी एक तर आमकां येवन मेळून सांगचे फाल्यां काही फोन लागूं ना हे लागूं ना तो फाटलो मिनिस्टर फोन घेतालो हो मिनिस्टर फोन घेना हेका कांय अर्थ ना. फाटल्या मिनिस्टरांनी कांयच काम न केलें ह्या मिनिस्ट्रीन अंडर द लिडरशीप ऑफ चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत वी हॅव टेकन अंडरग्राउंड वर्क ऑफ ST लायन ऑल ओवर गोवा नॉट इन वन कॉन्स्टिट्युएंसी हे लक्षांत दवरा. आनी तशें काम गोंयांत ह्या पावर डिपार्टमेंटा मुखार जातलो इन अनदर 2 years दीस वील बी वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट इन गोवा वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट. हांव म्हणटा हांव चॅलेंजींग करना खंयच्या डिपार्टमेंट दीस वील बी वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट इन गोवा आनी ताचें श्रेय हांव सगळ्या इंजिनियरांक दितलो कारण ते सुद्दां श्रेय दिवपाक हें घेवपाक जाय. हांवें म्हाका लोकांनी दिवपाचें हांवें इंजिनियरांक दिवपाचें हें लक्षांत दवरपाक जाय. त्या खातीर दोन गोश्टी आसा की
जे ट्रेनची आम्ही म्हणल्या ज्याकडेन आम्ही 11 KV फिडर पिलर उभे केल्या, LT फिडर पिलर उभे केल्या, खंय खंय आमची ही माती घालपाची उरल्या, ट्रेनची आसा त्याचे सायडीची माती काढपाची उरल्या. आणि आम्ही जाणार आमची टिका जाता म्हणून ह्या 8 दिवसात आमची ही जी माती आसा, हे जे फिडर उभे केले आम्ही, ते सगळे फिडर सारखे करण्याची जबाबदारी आमची असा डिपार्टमेंटाची असा. डिपार्टमेंट इंजिनियर्स विल वर्क डे अँड नाईट, आणि पाऊस मान्सून चालू जाऊचे पहिले ह्या सगळी कामं पूर्णपणे इन्क्लुडिंग. आम्ही ऑलरेडी ट्री कटिंग किंवा जो प्रॉब्लेम बारीक बारीक कंडक्टरां जाता, LT कंडक्टर, HT कंडक्टरां जे ओव्हरहेड लाईन असा तांकां जाता, ते सगळे आम्ही कंप्लीट केले असा. तरी असताना खंयी जर आणि उरल्या तुमच्या माध्यमातल्यान, पत्रकार मिडिया माध्यमातल्यान जर ते आमकां कळ्ळें आसत, आम्ही ते सकारात्मक घेऊन ते काम करपाचो प्रयत्न करतले. या बद्दल दुबावना अशें नमूद करता. आणि कितेंय जर प्रश्न हाजेर आनी कितें आसा जाल्यार नक्की तुम्ही आमकां विचारचे. ह्याच्या शिवाय आम्ही खुबश्यो गोश्टी फुडें घेता, पूण कोड ऑफ कंडक्ट आशिल्ल्या कारणान ते हांव सांगूंक शकता. एक इम्पॉर्टंट गोष्ट, फाटल्या विधानसभेचे अधिवेशन झाले त्यांना हांवें एक गोष्ट नमूद केली आणि तुमकां खबर आसा ते ABC केबल म्हणजे बंच केबल आम्ही काढटा म्हणून. आणि जे बंच केबल मॅक्झिमम खंयचे यातूच आशिल्ले, वाळपय कॉन्स्टिट्युएंसीत आशिल्ले, पर्ये कॉन्स्टिट्युएंसीत आशिल्ले, पार्ट ऑफ बिलीम कॉन्स्टिट्युएंसी, मॅक्झिमम इन सावडे कॉन्स्टिट्युएंसी, सांगे कॉन्स्टिट्युएंसी, हे सगळे काम करपाक आम्ही चालू केले. आणि जवळ जवळ 50% ऑफ द वर्क इज ऑलरेडी कंप्लिटेड. 50% जो पंच केबल उरल्या, वी लॉस ऑलमोस्ट अबाउट 150 करोड, त्याची इन्क्वायरी चालल्या ती गोष्ट वेगळी. पूण 150 कोटीचो हो प्रोजेक्ट जेव्हा फेल झाला त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांनी आणि हांवें डिसिजन घेतले की ह्याची गरज असा, ST लाईन अंडरग्राऊंड करपाची गरज असा. आणि त्या त्या भागात आम्ही ST लाईन कार्यान्वित केली, आहोत खाली नाही कार्यान्वित केली. पाळपय सारख्या यातून जवळजवळ 45 किलोमीटर लाईन कार्यान्वित केली, आमच्या पर्ये कॉन्स्टिट्युएंसीत केली, CMच्या साखळी कॉन्स्टिट्युएंसीत आम्ही केली, पार्ट ऑफ सांगे कॉन्स्टिट्युएंसीत केली, पार्ट ऑफ सावडे कॉन्स्टिट्युएंसीत केली, आणि आता बेलीमय आमचें काम चालू आसा. हे पावसाचे बेलींतल्यान जातले. आणि जे काम ही जी बंच केबलाचे काम आसा ते साधारण डिसेंबर पर्यंत आमची सगळी टेंडरां वतली, सगळी टेंडरां वतली आणि ती कंप्लीट जातली. स्मार्ट सिटीन कितली काम, स्मार्ट सिटीन ते काम चल्लां. ते जे ओल्ड केबल्स ऑलरेडी अंडरग्राऊंड गेल्यो आणि हे काम सगळे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट करता, आम्ही करता. आमचे जे इंजिनियर असतात, चीफ इंजिनियर अंडर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात, ते फक्त तांकां असिस्ट करतात. आता हे काम करता असताना आताचे जे मोठे काम आम्ही थंय तांचे बरोबर केले, ते संबंध आमच्या रायबंदर सायडीचे आणि ते सगळे नवे काम करून LT कनेक्शन सुद्धा म्हज्या माहिती प्रमाणे आम्ही रिलीज केली. पण ताजेर हांव चड उलयना, कारण तो विषय असा स्मार्ट सिटीचो. आणि स्मार्ट सिटीक फक्त आमचो डिपार्टमेंट असे इंजिनियर जे असतात ते असिस्ट करतात आणि आमच्या इंजिनियरांनी ते काम बरे करून घेतले. इन्क्वायरी चालू झाला, पण झाले की नाही ती इन्क्वायरी करता असताना एक जो आमचो मेंबर आशिल्लो तो आमकां चेंज करचो पडलो, चालूच हांवें चेंज केलो. सो नोटिफिकेशन आणि त्यानंतर परत ते इन्क्वायरी दुसरी परत चाललो, तो ट्रान्सफर झालो. एक जो सेक्रेटरी आशिल्लो आमचो तो ट्रान्सफर झाल्या कारणान ती इन्क्वायरी पुढे चालू. थोड्या जाग्यांचेर JCB जेव्हा स्मार्ट सिटीचे काम करताले तेव्हा अकस्मात लायटी उडयताले, तेजेर तुमचे किती प्रश्न? थोडो मानसीक संतुलनाचो किती, एक तर ते लायट उडोवन चुकून शॉक आयलो,
कोयर कितें जालें, खड्ड्यां ती मोटरसायकल वालो पडलो आनी एक्सिडेंट जालो आनी ते मोटरसायकल वाल्याचें निधन जालें. तशेंच प्रकाराचे हातूंत म्हणटा. खंयी जर कोणाकूय ते जर लायट उडोवं ना अशें धरून दवरया की ती लायट उडोवं ना आनी अकस्मात ते करचें म्हणलें आनी ते जर करूं ना आनी खंयी जर ते करता आसतना शॉक आयलो जाल्यार त्या मनशाचो खबर नासतना करता म्हणून ना न्ही तेंच तुका इट इज हें न्ही अयंते वेळार घेतिल्ले डिसिजन लोकां पर्यंत कसो पावतलो. आमचो खुबसो प्रोब्लेम तेच आसता न्ही. फॉर एग्जाम्पल खंयी चुट्ट पडले किंवा माड पडलो किंवा झाड पडले आनी लायट गेली आनी खंयच्या फॅक्टरीन मोठे खंयचे मिक्सिंग चालू आसा ते अकस्मात मिक्सिंग बंद पडले आनी ते जर मिक्सिंग सगळे पिड्ड्यार जाले त्याची जबाबदारी पावर डिपार्टमेंटाची ना न्ही. त्याची जबाबदारी थोडी फॅक्टरीवाल्याची आसपाक जाय कारण ते एक्सिडेंट न्ही. आफ्टर ऑल इट इज अ एक्सिडेंट. पूण सर तुम्ही म्हटले न्हू की ते एसिस्ट करता म्हणून डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पहिले आणि जेन्ना जेन्ना रायबंद्रा तुम्ही कोणाकूय विचारा रायबंद्रा सगळे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याचो स्टाफ तांचे बरोबर आशिल्लो आणि प्रत्येक कनेक्शन दिले गेले. म्हणजे असे नाही की फक्त तितले काम केला कनेक्शन करपाक जी घरां इंडिव्हिज्युअल कनेक्शन केल्या ती करपाक सुद्धा स्मार्ट सिटीत आमचे इंजिनियर एक महिन्या पहिले शांतीने जसे खंड असताना अकस्मात त्यांनी लाईट उडली आम्ही पुढे फाटल्या दिसांनी आली ती वयर चढते अकस्मात खंडा खंडात पण त्यांना खबर नसताना खंडा असे आपल्याकडे प्लॅन नाही आपल्याकडे कोण असिस्ट करत नाही. अंडरग्राउंड केबलिंग जे पहिली केले म्हणजे ते खूप जुने असा म्हणजे आणि त्या खातीर त्या त्या वेळार जे इंजिनियर असा आता ही इज मेकिंग अ मॅप. माझं चीफ इंजिनियर इज डुईंग अ मॅप म्हणजे ज्या ज्या कडच्यान जसे आम्ही व्हॉट्सअपल्यान मॅप केले तसे मॅप आमच्या पॉवर डिपार्टमेंट कारण पॉवर डिपार्टमेंटान अशे एस टी अंडरग्राउंड केबलिंग केन्नाच घेवं ना पूण आतां घेतिल्ले कारणान तांणी प्रत्येक कडेन ते मॅप करून ते थंय मोडील तुझेच म्हटल्यार सांगा कर्नाळे गावणे मागीर कर्नाळे ते पानापय हे सायडीक अंडरग्राउंड केबलिंगा खातीर हे पडले मागीर केबलिंग करून पुरयला पूण अजून ते रस्ते सारके आनी घरांच्या सायडीक तशें आसा अजूनय हे मारलेले. आतां पावस जाल्या थोड्यांनी मातयेची घरां आसा ती कोसळपाक शकता तेजेर केन्ना हे करतले. जे अंडरग्राउंड केबलिंग स्पेशली इन मडकय विलेज पंचायत फ्रॉम मारवाडा लाडेवाडा पारंपरी एरिया अँड अवे टू जंक्शन एट बांदोरा गावणे हे उरलां हे म्हाकाय खबर आसा. टेंडरींग प्रोसेस करून तो रस्तोय एलॉट जाल्लो आसा ऑलरेडी. ताजे जे भितरले काम आसा स्पेशली ज्यो आम्ही चर मारल्या ते बुजोवपाचे काम कालच्यान चालू जाला आणि वी रिक्वायर्ड अनदर 10 डेज टू कंप्लीट टू पारंपय अँड ऑल वर्क प्री मनसून जे वर्क आसा ती सगळी कंप्लीट जातली. वॉट पिक्स ऑफ दीस पर्टिक्युलर रोड वील नॉट बी एबल टू कंप्लीट बिफोर ऑक्टोबर. ऑक्टोबरा नंतर सबंद मडकय पंचायतीन जे रोड उरल्या ते रोड सर तुम्ही कुडचड्याचे एक सांगले तो टावराचा एक इश्यू असा थंय पहिलेचे पॉवर मिनिस्टर असा निलेश काब्राल सो त्यांच्या कडे उलोवन किंवा तेजेर डेफिनेटली आम्ही प्रत्येक आमदार जे असा किंवा माजी मंत्री असा त्यांच्या कडे उलोवून सगळी कामं करता. आता तो तर आमचा मित्र सो त्याच्या कडे उलोवपाक आमकां काय कमी पडना. सर आता अंडरग्राउंड केबलिंग केलं न्ही आता वयले रोखडीच हे जातले फॉल्ट तुम्ही फॉल्ट सोदून काढपाक तुमकां ऑलरेडी आमच्या चीफ इंजिनियरान दोन टेंडरां कडल्या आणि ती मशिनरी ऑलरेडी आमची आयली आणि आम्ही काम करतात. सर 1912 हा जो टोल फ्री नंबर असा त्यांनाय करत झाला तो एंगेजच मिळता ते लाईन्स कितले सुंदर असतात म्हणजे कितले मनीस असतात एका टायमात. आम्ही परत 1912 त्या स्टेशनार गेल्ले ते म्हणपाक फॉल्ट असा किंवा प्रॉब्लेम असा आमकांच खबर ना केन्ना सारखं जातले हेल्पलाईन तीच आमकां खबर ना जे कोण थंय मनीस असा तीच ही उत्तरां दिले दिवपाक लागले. लोकांनी
या टायमात तो गरजेचा वेळ असा, लाईट नसता त्यांना कोणा कॉन्टॅक्ट करायचा? दोन गोष्टी त्या याच्यावर आम्ही करपाचे ठरवला. तुमचा प्रश्न मध्ये प्रश्न आशिल्लो आणि आम्ही आता बसून त्यांना डीप डिस्कशन केलं. पहिले म्हणजे सगळ्याक सी सी टी व्ही थंय कॉल सेंटरात बसोवपाचे आणि ते काढून सुप्रिंटेंडिंग इंजिनियर, चीफ इंजिनियर, म्हजो ओ एस टी ओ बी आसा ताका वतले आणि डिव्ही इलेक्ट्रॉनिक डी पी सर 100% आणि एक्झिक्युटीव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आसात. आता सुद्धा त्यांनी करपाक जाय आशिल्ले, ते करून आले आणि ते करचे पडटले. दुसरी गोष्ट आमची सायट आसा आणि सायटीन आमच्या सगळे एक्झिक्युटीव्ह इंजिनियरांचे फोन नंबर दिले. आमचो जी सायट आसा पॉवर डिपार्टमेंटाची, त्या पॉवर डिपार्टमेंटाच्या सायटीक आमचे एक्झिक्युटीव्ह इंजिनियरांचे फोन आसतले. ज्यांना कोणा प्रॉब्लेम असा त्यांनी फक्त एक एस एम एस एक्झिक्युटीव्ह इंजिनियरांच्या त्या जी सायट आसा ताजेर घालपाचो आणि तो एक्झिक्युटीव्ह इंजिनियर वील सेंड दॅट एस एम एस इन्क्लुडींग चीफ इंजिनियर आणि हांवूय आसतले टू कन्सर्न असिस्टंट इंजिनियर. ही जबाबदारी आम्ही आता आज घेतला डिसिजन आणि वी आर डुईंग दीस. आणि ह्या पावसाळ्यात तो प्रश्न कमीत कमी लोकांनी येतो. हा म्हणणं प्रश्न 100% रिझॉल्व जातो, पण प्रश्न हे प्रश्न रिझॉल्व करपाचा आमचा प्रयत्न असा. हाजे भायर तर तुमच्या मनात किती आहे जाऊन कसा हाजे भायरांनी काय ना. आमचं किती जाता एक एक एक्झिक्युटीव्ह इंजिनियर हो एक असतात, त्याच्या अंडर ज्युरिडिक्शन चार असिस्टंट इंजिनियर असतात आणि परत सावड्डे सारखं मतदारसंघ जर असत झालं इट इज ऑलमोस्ट से अबाउट 22 किलोमीटर लॉ 32 किलोमीटर एक साईड, दुसऱ्या साईड 22 किलोमीटर लॉ लोंगेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी ती सावड्डे सारखी आणि थंय भितर गेल्यानंतर काय नसतं, कनेक्टिव्हिटीच नसता. आणि त्या खातीर हो एस एम एस ही गोष्ट अशी आसा की मातशी खंय पावलो जाल्यार तो आपलो फोन नंबर आपलो आणि गावात किती झाला तितले धाडल्या पुरो. आमचं आम्ही ती सायट चेक केली ना सर, त्यांना अपडेटेड ऑगस्ट 22 म्हणून असा. ह्याच्या काळात खुपशे असे त्या इंजिनियर त्यांचे ट्रान्सफरही झाले असतात. कॉल केला होता म्हणजे आपण त्या एरियाना दुसऱ्या एरियात असा. त्या गजरून आम्ही सीसीटीव्ही असतात. आज सकाळी पुणे हवे सगळे चेक केला, चार मनीस थंय 8 मनीस असा, चार मनीस कॉल घेता आणि चार मनीस आन्सर घेतो. आता हे रातचे भीतर पळयतो जाल्यार आमकां कनेक्टिव्हिटी थ्रू सी सी टी व्ही रातचो प्रत्येक फावटी मनीस वचून चेक करू शकना. सो सी सी टी व्ही आयल्या नंतर ह्या 2-3 दिसांत ह्यो सगळ्यो गोश्टी जातल्यो. पावस जावचे पयली चालू जावचे म्हणजे मन्सून चालू जाल 5 चालू जालो मन्सून चालू जावचे पयली साधारण 3 ते 4 तारखेक मन्सून भायर पावता असो विधान वेधशाळेन केला आणि ते जर पावचे पयली आमचे हे काम कंप्लीट. सर तुम्ही आता वीज चोरी बद्दल उल्लेख केला ना, वीज चोरी बद्दल तो किती प्रमाणात असं म्हणत नाही की वीज चोरीच होते, पण देर इज अ प्रॉब्लेम ऑलमोस्ट अबाउट 12% वीज आम्हाला मिळत नाही. चोरी चोरीच होते अशी नाही, लिकेज पण असते. रातचे मान्सून ड्युटी स्टाफ किती वाढवले कसली नाईट शिफ्ट मेळली असतं ते मान्सून सदांच. तुमचा प्रश्न असतो स्टाफ ना म्हणून जर आमचं काम करतात. आता प्रत्येक सब डिव्हिजन ऑफिस जे असा त्यांना आम्ही एक्स्ट्रा स्टाफ दिला आणि रातचो मला जरी दिसना कोणाचाच प्रॉब्लेम असा. प्रत्येक सब डिव्हिजन ऑफिस सब डिव्हिजन ऑफिसर अंडर परत लहानचे आम्ही वाड्यार एक ऑफिस वाडे वाडे म्हणजे एक पंचायत समज को म्हणजेच घे म्हणजे कोवळे पंचायत असा तो एक आम्ही राज्य ऑफिस करतात. त्या ऑफिस अंडर सुद्धा आम्ही स्टाफ केला. स्टेशन असा केन्ना कॉल करीत जाल्यार ते फोनच घेणार. हांव स्टेशनाक किद्या स्टेशनाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनियरांक फोन करतात स्टेशनाक करून कन्सर्न एक्झिक्युटीव्ह इंजिनियरांचे फोन नंबर हांव 1-2 दिसांत आम्ही आमच्या सायटीन दवरतो. सर तुम्ही एस एम एस उलयता न्हू, आता कोणी कस्टमरान एस एम एस केली तर तुमचे अधिकारी त्यांना रिवर्ट करतले? ऑफकोर्स तो म्हणजे ताणे किती करपाक जाय एस एम एस करता आसतना आपले नाव आपलो फोन नंबर प्रॉब्लेम आणि गाव
थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटले नो की नाव पुन्हा बिझी असता नो ते एसएमएस कसे नाव फोन नंबर घालपा जाय कारण एसएमएस करता असं तो फोन नंबर दुसऱ्या होतो तो फोन नंबर घालपा जाय आणि वॉट इज द प्रॉब्लेम इज प्लेस इतकं आहे की ना इफ द थिंग हॅज कम टू हिम ही विल सेंड इट टू द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इमिजिएटली विल पास टू द असिस्टंट इंजिनियर एंड द वर्क विल स्टार्ट आता की जाता असं शेअर होता नाही डायरेक्ट सर जे कामगारांची जी सेफ्टी असा त्याच्या बाबतीत काही घडणुका घडल्या काल सुद्धा आम्ही पहिला एक व्हेकल जायचंय जे कॅरी करताले कर्मचारी आशिले इक्विपमेंट आशिले ते कर्मचाऱ्यांक बसपाक त्या ओपन गाडयेन ते फाटल्यान बसला आणि ती वायरी स्टेबल दवरपाक त्या वायरीचे तो कर्मचारी बसला अशा वेळार जर कितें अपघात घडलो वायर पडली तर तो कर्मचारी पडलो ताज्या जिवाक धोको फाटल्यान कोण गाडी चलयता ताज्या जिवाक धोको सेफ्टी जी आसा ती कित्याक भायर एक म्हणजे हांव आतां एकोणीशे 65 नंतर घातिल्ले एस टी कंडक्टर एल टी कंडक्टर आम्ही चेंज करता त्याच खातीर तुम्ही गाडी चलयतना ट्रान्सपोर्ट करतना खंयच्याय हाचे लाय वायर पडली खंयच्या आमच्या लोकांच्या तुझ्या गाडये लाय वायर पडली सर आणि एकूच जाते आशिले जे फाटी जे इन्व्हर्टर जाताले इन्व्हर्टरा लागून रिव्हर्स पॉवर येतात आणि अकस्मात लाईट टेकर टेक्निकल मॅटर कोण जबाबदार जबाबदार गोष्ट टेक्निकल मॅटर आमच्या कडेन आयता व्हेरी इम्पॉर्टंट बरो क्वेश्चन काढला एक लक्षात ठेवा आमच्या प्रत्येक सब डिव्हिजना कडे गाडी असा डिव्हिजन सोडून ना ऐक सांगता गव्हर्नमेंट ऑफ गोवा इन 2007 इशूड अ सर्क्युलर टू ऑल डिपार्टमेंट ऑल ओव्हर गोवा that you should not purchase any new vehicle in the department. And that circular we have followed, everybody, each department has followed. And because of that, chief engineer and the HS2-3 gaadi has sold you, and the driver gave up to you. The driver gave up to you. The system, आम्ही किती आमचा हेतू किती एक ड्रायव्हर एक कोणी गाडी काढली तर त्या ड्रायव्हरान पोट भरचे असो हेतू आशिल्लो आता आमच्या डिपार्टमेंटान किती केला सगळ्या गाडयो दिल्यात प्रत्येक सब डिव्हिजनात त्या शिवाय इन ऍडव्हान्स आमच्या चीफ इंजिनियरान डिसिजन घेतला की एक्स्ट्रा 5 गाडयो सुद्धा जाय पडल्यो डिव्हिजनात नॉट डिपार्टमेंट ताका जाल्यार दिवपाक परमिशन आसा असे डिसिजन घेतला म्हणजे हाच्या पुढे आमच्या डिपार्टमेंटात तरी गाडयो कमी पडच्यो ना अपार्ट फ्रॉम दॅट आमचे जे मागीर रिपेअर हे करता स्ट्रीटलायट रिपेअर बी करता ते टेंडर काढणार प्लस कोणी कोणी आमकां गाडयो भाड्याक दिल्या त्यो वापरून आम्ही ते काम करपाक चडटा आणि अकस्मात लायन येऊन त्यांचे मरण जातात त्याचे आम्ही त्या वेळात सध्या कॉम्पेन्सेशन करता वचून सदमा हे करता पण मागीर ही घटना घडत असता ती ना घडपा खातीर किती अपघात घडलो त्याचा अनालिसिस केलो आता खुपशे घरांनी आता इन्व्हर्टर यूज करतात व्हेरी इझिली लोक इन्व्हर्टर घालतात आता एज पर सप्लाय कोणकडे रुल्स असतात कसे कसे सप्लाय दिवची कसे कसे प्रोटेक्शन करचे किती घालचे हे सगळे हे सप्लाय कोड म्हणून असा आमचा 2018 तितून त्या सगळ्यो गोष्टी बरयल्ल्यो आसात आनी एज पर द सप्लाय कोड एवरी कंज्युमर हेज टू एक्ट त्या सप्लाय कोडाक क्लियरली बरयल्लें आसता जेन्ना तूं इन्व्हर्टर यूज करता तो ते 4-pole आयसोलेशन आसता 3-phase आनी न्युट्रल जेन्ना इन्व्हर्टर सप्लाय तुझ्या घरांत दिता तेन्ना आयसोलेशन आसचें पडटा आमचें नॅटवर्क आनी तेमचें इंटरनल नॅटवर्क की ती रिव्हर्स सप्लाय येवची न्ही म्हणून आनी दुसरें अर्थींग जें एवरी कंज्युमर करता तें स्ट्रोंग आसपाक जाय आयज काल कितें जाता आमी अर्थींग घरा सारखें करिना त्या अर्थींगाक लागून ऑल्सो सप्लाय कॅन कम बॅक टू आवर दिस हे दोन गोश्ट्यो आमी
एखादा सर्क्युलर सेपरेटली काढला त्याचं एक्स्ट्रॅक्ट जो सप्लाय कोडात असा ते काढून आम्ही गॅझेट नोटिफिकेशन घेऊन आम्ही आम्ही पेपरात सगळ्यांनी दिला. आता ते इच अँड एव्हरी इन्व्हर्टर जे घालतात जसे आमचे डिजी कंट्रोल घेवपाचे असतात जेव्हा पूर्वी डिजी घालतात ऑर हॉटेलां ऑर इंडस्ट्री आमचे एप्रुवल घेतात आमचे एप्रुवल घेतात आणि आमच्या उपरांत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टराचे एप्रुवल घेतात. तसेच इन्व्हर्टरां घेवचे काय ना हेजे भासाभर चाललं आणि गव्हर्नमेंटान चालू त्याचे एप्रुवल घेऊन मागीर कितें तें ठरयतले कित्याक इतले इन्व्हर्टर आसा आतां सगळे एप्रुवल घेतल्यार तुमकांय डिले जातलो आनी आमचे सगळे ऑफिसर आसा ते बिझी उरतले. पूण हो कसो प्रश्न सॉल्व करचो म्हणजे भासोभास चल्ला. पूण एक्झॅक्टली तूं कॉल दिसता जाल्यार तो इन्व्हर्टराची सप्लाय येता. आतां हो तुमी प्रश्न काडला म्हणून सांगता जेन्ना असले अपघात घडटा न्यूज पेपर रोखडेच न्हू मिनिस्टर सी एम चीफ इंजिनियर एक्झिक्युटिव्ह घालता विदाउट डुईंग द फॅक्ट. आतां एक एक्सिडेंट जाता इन्व्हर्टरा लागून दुसरो एक्सिडेंट खंय जावंक शकता. आतां फाल्यां कोणें आपले पीपी यूज करूं ना डिस्चार्ज रॉड यूज करूं ना हॅल्मेट यूज करूं ना सेफ्टी शूज यूज करूं ना गॉगल्स दिता ते म्हणजे ते यूज करूं ना एक सगळे यूज करना तेजो जबाबदार कोण अशें म्हण हांवें कोणाक विचारल्यार म्हाका तर दिसता जो कोण काम करूं कित्याक शिकलेले तेमकां एक्सपिरियन्स आसा तेमकां ते कामाक लागून घेतलेले आसा तुम्ही आता कोण जाय म्हणून डिस्चार्ज रॉड लायना तरीकूय वचून काम करता जाल्यार व्हेरी डिफिकल्ट तेजो जबाबदार कोण ते तुमकांय कळटले म्हाजे तोंडांतल्यान येवचे परत तुमकां पयले कळपाक जाय तेजो जबाबदार तो मनीस काम करता तो पयलो. आता ताका ते सामान आम्ही दिवं ना आणि आम्ही फोर्सान त्याला चढयल्लो जाल्यार जबाबदार जे ईएसई आणि मिनिस्टर म्हणू शकता. सगळ्यो गोष्टी दिल्ली असा पीपी दिल्ली असा शूज दिले असा रेनकोट दिले असा डिस्चार्ज रॉड दिले असा कित्याक थोडेशे आता स्टाफ कितें करता मातशें बेगीन जावचें म्हणून तो डिस्चार्ज रॉड लायना. आता डिस्चार्ज रॉड म्हणजे कितें म्हणून इतकी लिकेज आसा तुमच्यानूच सप्लाय येता जाल्यार ती डिस्चार्ज करची अर्थाक वयची आणि त्याच्या अंगातल्यान ती वयची न्ही म्हणून ती अंगातल्यान ती सप्लाय असो तो मरूंक शकता. ती सप्लाय शॉर्टेस्ट पाथ म्हणटा तसो तो शॉर्टेस्ट पाथ अर्त वतलो कित्याक असल्यो लिकेज येवंक शकता. दीस इज अ सेकंड प्रोटेक्शन फॉर द सेफ्टी ऑफ इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हू इज वर्किंग ऑन द लायन. तेजी जबाबदारी कित्याक ती इंटरव्यू घेऊन तांकां सगळे ट्रेनिंग दिवन त्या कामाचे सगळे भासाभास दिवन तेन्ना ते कामार आमी धाडटा. सो रोखडेच मिडिया रोखडेच म्हणटा लोक म्हणजे कित्याक त्यांना हे जबाब आमी दिवंक शकना कित्याक त्यांना लोक उचांबूळ जाल्लो आसा लोकांक सगळे एकठांय जाता कोण जबाबदार जेई नाशिल्लो कित्याक म्हाका आतां सांगूंक सोदता कंप्लेन पावसांत 200, 300, 400, 500 असले कंप्लेन येतात जेई कितले आसा आमचे जेई कॅनॉट गो फॉर इंडिव्हिज्युअल कंप्लेन. आतां तो अपघात जालो तो इंडिव्हिज्युअल कंप्लेन आतां एक व्हडलें काम चल्लां फिडराचे थिंगा जेई आसचो पडटा पूण बारीक बारीक कंप्लेन आसा ताका जेई आमचो वचोंक शकना. सो हे मिडियानूय जाणा जावपाक जाय. पयलेच लोकांक न्हू आमी सांबाळ करता मिडिया सांगून कितें हू इज रेस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर इज रेस्पॉन्सिबल ताका खबरूच ना ताणें सगळेच एप्रुवल दिल्ले आसा आनलेस बाबा एक एप्रुवल आमकां दिवंक ना आमी सेफ्टीचो प्रपोजल घातिल्लो तेन्ना तो आमी गव्हर्मेंटान एप्रूव करूं ना देन यू कॅन होल्ड गव्हर्मेंट रेस्पॉन्सिबल. पूण हे सगळे दिल्ले आसा शॉर्टकट कोण यूज करता जाल्यार खंय तरी अवेरनेस जाय त्या अवेरनेसांकूय तुमी आमकां क्वेश्चन करपाक शकता की तुमी अवेरनेस केल्ले हय कितलेशे ट्रेनिंग दिता तेंकां सगळे लायन स्टाफा ट्रेनिंग दिता तेंकां बसयता तेंकां शिकयता तेंकां सांगता तुजी लायफ तुज्या हातांत आसा तूं जेन्ना काम करपाक येला घरा कोण तरी रावता. सो आय थिंक 80% द इंडिव्हिज्युअल हू इज वर्कींग इज रेस्पॉन्सिबल बिकॉज एक्च्युली ही शूड पूट इट ऑफ ही शूड पूट अ लॉक ही शूड बिकॉज ही इज गोईंग ऑन लायन आनी हाका ह्यो सगळ्यो वस्तू दिना जाल्यार वी आर ऑल रेस्पॉन्सिबल. आय एम नॉट टेकिंग द एन्टायर रेस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम माय सेल्फ 20% आसा आमची रेस्पॉन्सिबिलिटी बट पयले जो मनीस त्या लायनीत काम करता तेणे प्रिकॉशनां घेऊन त्या लायनीत टच करप आसता. सर जर तुम्ही इक्विपमेंट सगळे दिला ते यूज करता डिपार्टमेंटाचे एक्शन घेणार. सो तेच आता आम्ही एक्शन घेतना पण असे जातले एक्शन घेतले जाल्यार 80% 90% लोक एक्शन घेत सगळे सस्पेंड करप हे एक क्वेश्चन इम्पॉर्टंट इज नाव मन्सून आणि मन्सूना पुढे आम्ही किती गेली करपा जाय ते आणि ताजे नंतर कंप्लेन जी करता ती आमकां करा असं सांगले तुका सुद्धा कंप्लेन असली ते चीफ इंजिनियर करा कॉपी टू मी प्राईम मिनिस्टरा बी त्रास दिवपाची गरज किंवा मुख्यमंत्र्याक त्रास दिवपाची गरज ना चीफ इंजिनियर असा ताजे नंतर कंप्लेन आणि जे लेटर पब्लिका मधून रिक्वेस्ट की जे लेटर तुम्ही करता ताका जबाबदार
इंजिनियर आणि आमचं मंत्री हाव हे लक्षात दवरा. असे जे किदे जे पळय कंप्लेनी करता ते कमी करचे, कमीच कमी करचे, करचे न्हय म्हणटा. थोडेशे पॉलिटिकल लिडरूच चलता तांकां तुम्ही ते अशे अशे करा म्हणून तांकां दिसता. आम्ही कितें तरी केले, पॉलिटिकल लिडर तेका उबा ते असले करता. त्या खातीर अंडरग्राउंड केबलिंग हैज बीन कवर्ड नो, सो व्हिच आर द कॉन्स्टिट्युएंसी इन व्हिच दैट वर्क हैज बीन कंप्लीटेड. वर्क इज तुका 40% ऑफ द वर्क इज स्टैंडर्ड कंप्लीशन कितले केला ते हांव काढून जायचं सांगतो तुमका. पूण 40% वर्क जे आसा इन टर्म्स ऑफ एसटी लाईन इज स्टैंडर्ड. आणि तातूंतले प्रत्येक पॉस्टुलेटर कितले कितले हांवें एश्युरन्स दिले. आय डोंट नो वेदर यू नो दॅट 60 करोड वर्क विल बी डन इन दीस इयर. ते आम्ही केला 60 करोड वर्क इन एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सी आम्ही केला. दोन तीन कॉन्स्टिट्युएन्सी आमकां लागना. फॉर एक्झाम्पल आमची मडगांव त्यांनी ऑलरेडी केला, कुडचडे केला. तरी पण कुडचडे आम्ही वेगळी लाईन घालून दिली 60 कोटीची. त्याशिवाय परत फातोर्डा केला, पण फातोर्डा आणि एक लाईन घालता आम्ही फ्रॉम कुंकळी टू फातोर्डा डायरेक्ट लाईन, ती 60 कोटीची. बाणावली डायरेक्ट लाईन घालता 40 कोटीची. ही सगळी आम्ही टेंडरिंग प्रोसेस कंप्लीट करून काम चालू झालं. प्रत्येकले पर्सेंट आणि एक्झॅक्ट फिगर जाय लाईक यू बाय से 29. मिनिमम मिनिमम म्हणजे अंडरग्राउंड प्लस अपग्रेडेशन ऑफ हे सबस्टेशन. मिनिस्टर तुम्ही काम करून सरकार काम तुम्हाला सांगला जे काम 1965 नंतर पावसाळ्या पारडगान केबल घातिल्ले ते नंतर अंडरग्राउंड केबलिंग काम जर सगळे कॉन्स्टिट्युएन्सी जे कोणी चालू केला अंडर द लिडरशिप ऑफ प्रमोद सावंत, तर या पॉवर डिपार्टमेंट विच आय हॅव फॉर ऑल इंजिनियर्स इज डन बाय दिस टर्म दिस टर्म. अँड वी हॅव कम्प्लीटेड वी हॅव टेंडर 3,500 करोड वर्क्स. थँक्यू 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 आपल्या.